नमस्कार, मी सुवर्णा जोशी. आयबीएन लोकमत स्पेशल मध्ये आज आपण बोलणार आहोत कर्ज बुडव्या विजय मल्ल्याविषयी. आज त्याला लंडन मध्ये अटक झाली आणि 3 तासांनी जामीनही मिळाला. त्याने 9000 कोटींचं वेगवेगळ्या बँकांचं कर्ज बुडवलं आणि तो पसार झाला तेव्हापासून आज त्याला अटक होईपर्यंत अनेक घडामोडी घडलेल्या आहेत. पण आता सीबीआय आणि ईडी पुढे आव्हान आहे मल्ल्याला भारतात परत आणण्याचं. आपण पाहणार आहोत विशेष कार्यक्रम कसं आणणार परत. देशातल्या विविध बँकांना 9000 कोटींचा गंडा घालणाऱ्या विजय मल्ल्याला अखेर आज ब्रिटनमध्ये अटक झाली. गेली अनेक महिने मल्ल्या भारतीय तपास यंत्रणांना वाकुल्या दाखवत लंडनमध्ये चैन करत होता. मध्य सम्राट विजय मल्ल्याला आज अखेर लंडनमध्ये अटक करण्यात आली. विविध बँकांची 9000 कोटींची रक्कम त्यानं बुडवल्यानं भारतानं त्याला फरार घोषित केलं होतं. पण ही घोषणा होण्यापूर्वीच मल्ल्या लंडनमध्ये पळून गेला होता. सीबीआयच्या विनंतीवरून इंटरपोलनं त्याला आज दुपारी अटक केली आणि त्याला वेस्टमिन्स्टर या कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं 3 तासांनंतर त्याला जामीनही मंजूर केला. मल्ल्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार कसर सोडणार नसल्याचं खासदार किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केलंय. 9000 करोड मल्ल्याने देणे ही पडेगे. जिस प्रकार से पिछली सरकार ने बैंकों का दिवालियापन निकालकर कुछ उद्योगपतियों को पैसे लुटा दिए थे, हम एक एक पैसा वसूल करेंगे. एनपीए विलफुल डिफॉल्टर के खिलाफ मोदी सरकार कटिबद्ध है. आज मल्ल्या, कल और. मल्ल्याला भारतात आणण्यासाठी केंद्रातल्या भाजप सरकारनं चालढकल केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. मल्ल्याला अटक केली, आता ललित मोदींना अटक करण्याची हिंमत भाजपनं दाखवावी असं आव्हान काँग्रेसनं केंद्र सरकारला दिलाय. भारतीय जनता पार्टी की सरकार लोगों की आंख में धूल झोंकना बंद करे और देश को बताए कि विजय माल्या हमारे देश में वापस कब लेकर आएंगे और कब देशवासियों का 9091 करोड़ रुपया वापस मिलेगा. और विजय माल्या पर तो थोड़ी सी कार्रवाई हुई, परंतु छोटे मोदी ललित मोदी पर आज तक कोई कार्रवाई नहीं हुई. ललित मोदी तो विजय माल्या से पहले लंदन भाग कर गए थे. सीबीआई ने मल्ल्या विरोधात 1000 पानांचं आरोप पत्र भारतात दाखल केलंय. मात्र महत्त्वाच्या बँकांना गंडा घालणाऱ्या या कर्ज बुडव्या मध्य सम्राटाला भारतात आणून शिक्षा ठोठवण्याचं आव्हान आता सीबीआयला पेलावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, आयबीएन लोकमत. विजय मल्ल्याला अटक तर झाली, मात्र त्याला भारतात कधी आणणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. पैशाच्या जोरावर लंडनमध्ये चैनीचं जीवन जगणाऱ्या मल्ल्याला खरंच भारतात आणलं जाणार का, हाच प्रश्न आता विचारला जातोय. मध्य सम्राट विजय मल्ल्याला आज स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली आणि कोर्टानं त्याला जामीनही दिला. मल्ल्याविरुद्धची पहिली लढाई भारतानं जिंकलेली असली तरी खरं आव्हान आता सुरू झालंय. भारत आणि ब्रिटन दरम्यान प्रत्यार्पण करार असला तरी प्रत्यार्पणाची प्रक्रिया अतिशय किचकट आहे. सुरुवातीला ब्रिटनच्या कोर्टात मल्ल्याविरुद्ध ठोस पुरावे देऊन केस उभी करावी लागणार आहे. तिथे केस स्टँड झाल्यानंतरच ब्रिटनचं परराष्ट्र मंत्रालय पुढच्या कारवाईला सुरुवात करणार आहे. प्रत्यार्पणाची नेमकी प्रक्रिया असते कशी यावर एक नजर टाकूयात. ब्रिटनचं विदेश मंत्रालय आणि कोर्टात यापुढची प्रक्रिया पार पडते. पुढच्या कारवाईसाठी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी आवश्यक असते. अटकेची प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्यार्पणाला सुरुवात होते. प्रत्यार्पण करायचं किंवा नाही याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालय घेतं. आधी भारताला ब्रिटनकडे मल्ल्याविषयी रिपोर्ट द्यावा लागेल. कोर्टाचं समाधान झाल्यावरच परराष्ट्र मंत्रालय प्रत्यार्पणाचा निर्णय घेऊ शकतं. आरोपीला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता असेल तर प्रत्यार्पण केल्या जात नाही. संबंधित देशाला आरोपीला फाशी होणार नाही अशी हमी द्यावी लागते, त्यानंतरच पुढली प्रत्यार्पणाची प्रक्रिया पार पडते. माल्या हा 2 मार्च 2016 पासून लंडनमध्ये. त्याच्या लंडनला जाण्यावरूनही देशात प्रचंड वादळ निर्माण झालं होतं. सीबीआय ईडीनं मल्ल्याविरुद्ध सबळ पुरावे दिलेले आहेत. तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुंबई कोर्टानं त्याला फरार घोषित केलंय. अब आगे हमारी एजेंसी वहां पर संपर्क करेगी और जो आवश्यक होगे तो दस्तावेज देंगी. वहां के जज को यानी वहां की कोर्ट को अप्रोच किया जाएगा. वहां की कोर्ट फिर इस संबंध में उसको भारत लाने की परमिशन देगी.
भारत में तो ऑलरेडी सुप्रीम कोर्ट से लेके नीचे की कोर्ट तक इसकी दखल ली गई है। ईडी हो, सीबीआई हो, ईओडब्ल्यू हो, बैंक ट्रिब्यूनल हो, उन सबने कार्रवाई शुरू कर दी है। भारतातल्या कायद्याच्या बडग्याची भीती असल्यानं मल्ल्या भारतात यायला तयार नव्हता। आता मल्ल्या विरुद्धचे फास आवळले जात असले तरी ब्रिटन मधल्या कायद्याच्या पळवाटा शोधून मल्ल्या खटल्यातून सुटून जाण्याची पूर्ण तयारी करतोय। त्यामुळे भारतात आणून त्यावर खटला भरण्यासाठी सीबीआय, ईडी आणि इतर तपास यंत्रणांना कंबर कसावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, आयबीएन लोकमत। मल्ल्याला भारतात आणणं हे आव्हान आहे आणि त्यासाठी प्रत्यार्पण अत्यंत महत्वाचं आहे। हे प्रत्यार्पण होतं कसं त्यावर आपण पुन्हा एकदा नजर टाकणार आहोत। ब्रिटनचं विदेश मंत्रालय आणि कोर्टात या पुढची प्रक्रिया होईल। पुढच्या कारवाईसाठी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी अत्यंत महत्वाची आहे। अटकेची प्रक्रिया जर पार पडली तर त्यानंतर प्रत्यार्पणाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते। प्रत्यार्पण करायचं किंवा नाही याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालय घेत असतं। आधी भारताला ब्रिटनकडे मल्ल्याविषयी सगळे रिपोर्ट्स द्यावे लागणार आहेत। जर त्या रिपोर्ट्सवर कोर्टाचं समाधान झालं तर त्यानंतरच परराष्ट्र मंत्रालय प्रत्यार्पणाचा निर्णय घेऊ शकतं। आरोपीला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता असेल तर प्रत्यार्पण शक्य नसतं। संबंधित देशाला आरोपीला फाशी होणार नाही अशी हमी द्यावी लागते। आपण सतत म्हणतोय 9,000 कोटींचं कर्ज विजय मल्ल्याने बुडवलं। हा विजय मल्ल्यावरचा कर्जाचा डोंगर जो आहे त्याचे डिटेल्स आपण आता पाहूया। स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचं 1,468 कोटींचं कर्ज मल्ल्यानं बुडवलं। पंजाब नॅशनल बँक 1,500 कोटी, IDBI बँक 1,100 कोटी, बँक ऑफ इंडियाचं 650 कोटींचं कर्ज मल्ल्यानं बुडवलं। सेंट्रल बँक ऑफ इंडिया 410 कोटी, युको बँक 320 कोटी, कॉर्पोरेशन बँक 310 कोटी, स्टेट बँक ऑफ म्हैसूर 150 कोटी, इंडियन ओव्हरसीज बँक 140 कोटी, फेडरल बँक 90 कोटी, पंजाब अँड सिंध बँक 60 कोटी आणि ॲक्सिस बँक 50 कोटी। म्हणजेच विजय मल्ल्यानं वेगवेगळ्या बँकांमधून कोटीच्या कोटी इतकी कर्ज उचलली आणि नंतर ती बुडवली। ती बुडवल्यानंतर तो पसार झाला, तो लंडनला राहिला। 2000 पासून, त्याहून अधिक काळापासून तो लंडनमध्ये होता आणि आज त्याला अटक झाली, पण पुढच्याच 3 तासांमध्ये त्याला जामीनही मिळाला। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी आपण बोलणार आहोत। अहमदनगरला ते आहेत आणि या सगळ्या संदर्भात अधिक त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। माझा पहिला प्रश्न निकम साहेब आपल्याला हाच आहे, विजय मल्ल्याला अटक झाली आहे, हे नेमकं कसं शक्य झालं? हे सीबीआयचं मोठं यश मानायचं का? विजय मल्ल्याला अटकेमुळे फार आपण आनंदाने हुरळून जाण्याचं कारण नाही, कारण गुन्हेगार हस्तांतर कायद्यातली ही पहिली स्टेप आहे। कारण असे की इंग्लंड आणि आपला गुन्हेगार हस्तांतर कायदा झालेला आहे आणि ज्यावेळेला एखाद्या आपल्या देशातील सक्षम न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपत्र वॉरंट काढलं आणि त्यामुळे इंटरपोल म्हणजे ब्रिटिश पोलिसांनी ते त्याच्यावर बजावलं आणि त्याला अटक केली आणि त्या अटकेनुसार त्याला मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आलं। मॅजिस्ट्रेट कोर्टात त्याने सांगितलं की मला जामिनावर द्या, मी इंग्लंड सोडून जाणार नाही पूर्व परवानगीशिवाय, माझी स्थावर मिळकत इंग्लंडमध्ये, या आधारावर त्याला जामीन मिळाला। निकम सर, तुम्ही म्हणालात की त्याला अटक झालीय, यामुळे हुरळून जायचं कारण नाही आणि हेही सत्य आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की 3 तासांनंतर लगेचच त्याने जामीन मिळवला, म्हणजे कुठेतरी स्वतःला या सगळ्यातनं बाहेर ठेवण्याचा सतत प्रयत्न पळवाटा कायद्याच्या शोधून काढून मल्ल्या करतोय। पण मल्ल्याला अटक झालीय, आता त्याला भारतात आणणं शक्य आहे का? आणि महत्वाचं म्हणजे नेमकी प्रत्यार्पणाची जी प्रक्रिया आहे ती कशी असते, त्याला किती उशीर लागू शकतो? सुरुवातीलाच मी बाब ही स्पष्ट करू इच्छितो की गुन्हेगार हस्तांतर कायद्यातील तरतुदी ह्या अत्यंत क्लिष्ट व किचकट अशा आहेत। याचा प्रत्यक्ष अनुभव
मला गुलशन कमार कुनखटल्यामध्ये आलेला आहे. संगीतकार नदीम सैफी यांना याचं प्रत्यार्पण करण्याकरता मी स्वतः इंग्लंडला गेलो होतो. या गुन्हेगार हस्तांतर कायद्यातील गमतीशीर बाब अशी आहे की आपण ज्या गुन्हेगाराच्या विरुद्ध पुरावा गोळा केलेला असतो तो पुरावा ब्रिटिश न्यायालयापुढे ठेवावा लागतो आणि ब्रिटिश न्यायालय ब्रिटिश कायद्यानुसार तो प्राथमिक पुरावा होतो की नाही याची चाचपणी करते. हे गमतीशीर आहे कारण शेवटी त्या गुन्हेगाराचा खटला आपल्या देशात चालायचा असतो परंतु त्याची चिरफाड मात्र एक परदेशातील दुसरा कोर्ट त्यांच्या कायद्यानुसार करतो. म्हणजे आपल्या कायद्यानुसार एखादा गुन्हा जर होत असेल तर त्या दुसऱ्या देशातील कायद्यानुसार तो गुन्हा होत नाही. हे चमत्कारिक आहे आणि हे बदलायला हवं हे मी नेहमीच सांगत असतो. नक्की सर, तुमचं असं म्हणणं आहे की कुठेतरी या ही जी सगळी प्रक्रिया आहे हे चमत्कारिक आहे, अत्यंत किचकट आहे, त्याला वेळ लागणार आहे. पण आपण बघतोय गेली इतकी वर्ष लंडनमध्ये आहे मल्ल्या, त्याला हात कुणी लावू शकलेलं नाही. 9,000 कोटींचं कर्ज वेगवेगळ्या बँकांचं त्याने बुडवलं आणि तो तिथे जाऊन बसला. त्यानंतर त्याला फरार घोषित करण्यात आलं, त्याच्याविषयीचे सगळे पुरावे गोळा करण्यात आले आणि आता ही सगळी प्रक्रिया सुरू झाली आहे. अटक होणं मल्ल्याला हे पहिलं पाऊल मानावं लागेल, मात्र त्याच्या पुढे खूप महत्वाची दोन पावलं आहेत जी टाकणं ईडी सीबीआयला आणि केंद्र सरकारला अत्यंत महत्वाची ती पावलं आहेत जी टाकावी लागणार आहेत. या सगळ्याविषयी आपण बोलूया ऍडव्होकेट उज्ज्वल निकम अहमदनगरहून आपल्या सोबत आहेतच. घेऊयात एक ब्रेक, पहा फक्त आयबीएन लोकमत. विजय मल्ल्याला आज ब्रिटनमध्ये अटक झाली, त्यानंतर 3-4 तासांनी त्याला जामीनही मिळाला. पण आता प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेवर सगळ्यांचं लक्ष आहे कारण ती अत्यंत किचकट प्रक्रिया असते. कसं त्याला भारतात आणलं जाईल या अनुषंगाने आता केंद्र सरकारचे सीबीआयचे ईडीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. अहमदनगरहून ऍडव्होकेट आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलतोय. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना आपण प्रश्न विचारतोय. सर, मुद्दा हाच आहे, मल्ल्या भारतात आल्यानंतर त्याच्या विरुद्ध कुठल्या प्रकारचा खटला उभा राहू शकतो? विजय मल्ल्याने जरी कोट्यवधी रुपयाच लोकांना फसवलं असेल, बँकांना ठकवलं असेल, तरी कर्ज बुडवणं हा काही फौजदारी गुन्हा होत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे दाखवावं लागेल की विजय मल्ल्याने नुसतं कर्ज बुडवलं नाही तर फौजदारी स्वरूपाची फसवणूक कशी केलेली आहे, कशा रीतीने प्रॉपर्टी मॉर्गेज विकून टाकलेले असतील किंवा जो काही तपास यंत्रणेने पुरावा गोळा केला असेल हा दिवाणी स्वरूपाचा नाही तर फौजदारी स्वरूपाचा आहे हे ब्रिटिश न्यायालयामध्ये आपल्याला पटवून द्यावं लागेल. दुसरा गमतीचा भाग असा असतो की ब्रिटिश न्यायालयामध्ये आपल्याला क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिस म्हणजे ब्रिटिश सरकारची जी प्रॉसिक्युटिंग एजन्सी आहे ती आपल्यातर्फे उभी राहत असते आणि ती प्रॉसिक्युटिंग एजन्सीला आपल्याला पटवून द्यावं लागेल. याकरता बरंचसं आपल्याला चांगलं होमवर्क करावं लागेल. एक वर्ष मात्र नक्की आहे की विजय मल्ल्याला आता इंग्लंड सोडून बाहेर फिरता येणार नाही. आतापर्यंत तो ज्या गमजा मारत होता त्याच्यावरती निश्चित नियंत्रण आलंय, पण यापुढची पावलं अत्यंत सबुरीने आणि काळजीपूर्वक आपल्याला उचलणार. निकम सर, खरंय तुम्ही म्हणता ते होमवर्क काही सुटत नाही, ते होमवर्क करावं लागणार आहे. आणि कशा पद्धतीने तो इथे येईल, इथे आल्यानंतर तो कायद्याच्या कचाट्यातनं सुटणार नाही यासाठीचे सगळे पुरावे आपल्याला तयार ठेवावे लागतील. तुम्ही जसं म्हणालात की किचकट प्रक्रिया आहे प्रत्यार्पणाची, पण त्याला भारतात आणलं जाईल त्यासाठी सीबीआय काय किंवा ईडी काय प्रयत्न करतील. खरा प्रश्न सर हा आहे की त्याच्याकडून 9,000 कोटी वसूल होणं शक्य आहे का, ते होतील का? हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे कारण 9,000 कोटी रुपये विजय मल्ल्याने बुडवलेले आहेत तेवढी ज्याची स्थावर मिळकत आहे का? आज सुब्रतो रॉय याच्याबद्दल आपण बघितलंच आहोत, सर्वोच्च न्यायालयाने अतिशय कडक निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे काही लोकांना पैसे मिळतील. परंतु विजय मल्ल्याने 9,000 कोटी बँकेचे जे फसवलं आणि थकवलेलं आहे त्या बाबतीमध्ये तेवढी त्याची स्थावर मिळकत भारतात आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून विजय मल्ल्याची जी काही परदेशात प्रॉपर्टी आहे तिच्यावर देखील आपल्याला टाच आणावी लागेल आणि हे सगळं आपल्याला ब्रिटिश न्यायालयाच्या माध्यमातून करावं लागेल. आणि म्हणून आपण केलेला गोळा केलेला पुरावा हा अत्यंत ताऊन सुलाखून
ब्रिटिश न्यायालय पुढे आपल्याला मांडावा लागणार. 1-2 हजार कोटी नव्हे तर 9 हजार कोटी वेगवेगळ्या बँकांमधनं या विजय मल्ल्याने कर्ज घेतलं, ते कर्ज बुडवलं आणि त्यानंतर तो स्वतः लंडनला पसार झाला. यानंतर या सगळ्या घडामोडींमध्ये त्याला फरार म्हणून घोषित करण्यात आलं आणि यापुढची इतकी वर्ष त्याला अटक करण्यासाठी लागली. अटक केल्यानंतर लगेचच कायद्यातल्या पळवाटा शोधून त्यानं 3 तासात जामीन मिळवला, पण तरी सुद्धा आता प्रत्यार्पणाची प्रक्रिया आणि त्यानंतर त्याला भारतात आणून त्याच्यावर कारवाईची प्रक्रिया केंद्र सरकार सीबीआय ईडी यांच्या मार्फत होईलच. पण सर, मल्ल्याला अटक झाली असंच प्रकरण ललित मोदीचं सुद्धा आहे. ललित मोदीला अटक होऊ शकेल असं वाटतं आपल्याला? ललित मोदीच्या विरुद्ध आपल्याला गुन्हेगार हस्तांतर कायद्यानुसार त्याची सुरू केलं आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे. मला याबाबत प्रत्यक्ष माहिती नाही, पण ललित मोदीने जर गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा केला असेल आपल्या कायद्यानुसार तर मात्र होऊ शकतं, परंतु ललित मोदीने केला आहे की नाही याची मला आज प्रत्यक्ष माहिती नाही. नक्की सर, खरं तर अत्यंत महत्वाचा हा विषय होता. आपण अहमदनगरमध्ये होतात, बिझी होतात, तरी सुद्धा वेळात वेळ काढून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि या विजय मल्ल्याच्या सगळ्या घडामोडींविषयी आमच्याशी बोललात, त्याबद्दल निकम सर धन्यवाद. पुन्हा एकदा नजर आपण टाकूया ती म्हणजे प्रत्यार्पण जे आहे त्याची प्रक्रिया कशी असते. एकतर ब्रिटनचं विदेश मंत्रालय आणि कोर्टात या पुढची प्रक्रिया होणार. पुढच्या कारवाई करता ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी गरजेची असते. अटकेची प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्यार्पणाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते. प्रत्यार्पण करायचं किंवा नाही याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालय घेत असतं. आधी भारताला ब्रिटनकडे मल्ल्याविषयीचा रिपोर्ट द्यावा लागेल. जर तो रिपोर्ट पाहून त्यावर कोर्टाचं समाधान झालं तर परराष्ट्र मंत्रालय प्रत्यार्पणाचा निर्णय घेऊ शकतं. आरोपीला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता असेल तर प्रत्यार्पण शक्य होत नाही आणि संबंधित देशाला आरोपीला फाशी होणार नाही अशी हमी द्यावी लागते. आता महत्वाचा मुद्दा हाच उरतो तो म्हणजे विजय मल्ल्याला भारतात कधी आणि कसं आणलं जाणार, प्रत्यार्पणाची किचकट प्रक्रिया कधी पूर्ण होणार. ईडी सीबीआय केंद्र सरकार या सगळ्यामध्ये म्हणजेच त्याला भारतात आणण्यामध्ये आणि त्याच्यावर कारवाई करण्यामध्ये यशस्वी होणार का, या सगळ्या प्रश्नांकडे आपलं लक्ष असणार आहे. आत्ता या कार्यक्रमात इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.